नमस्कार मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत मटन बिर्याणी कशी बनवायची ते बघूया एक किलो मटन घेऊ स्वच्छ धुवून घेऊ दोन मोठे चमचे मीठ घेऊया एक चमचा हळद घेऊ दोन मोठे चमचे लसण अद्रक पेस्ट घेऊया आता आपल्याला हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने मी मसाला पूर्णपणे मटणाला छान लावून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेऊ एक चमचा काळा मसाला घेऊ तुम्ही लाल तिखट देखील घेऊ शकता दोन चमचे गरम मसाला घेऊ दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि बिर्याणी मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील घेऊ शकता आता आपण याच्यामध्ये खडे मसाले घेऊया दालचिनी तमालपत्र दोन ते ती तीन लवंगा दोन ते ती तीन काळे मिरे चक्रीफूल दोन हिरवी इलायची दोन हिरव्या मिरच्या आणि दोनशे ग्रॅम दही दही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील घेऊ शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्णपणे दही मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे बघू शकता या पद्धतीने आपला मसाला बनवून तयार आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊ तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही इथे तेल देखील घेऊ शकता बारीक कट केलेला पुदिना कोथंबीर कलरसाठी केशर घेऊ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये कुरकुरीत तळ्याला कांदा घालून घेऊया आता आपला पूर्ण मसाला इथे घालून झालेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया बघू शकता हे किती छान मिक्स झालेलं आहे आणि एक जीव पण आपण मस्त करून घेतलेला आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनटं ठेवून देऊया दुसरीकडे एक किलो मटणासाठी एक किलो तांदूळ घेऊ तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता तांदळामध्ये थोडंसं पाणी घालू झाकण लावूया आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया एका मोठ्या पातील्यामध्ये खूप सारं पाणी घेऊ आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ शिजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये तीन मोठे चमचे मीठ घेऊ मीठ थोडं जास्तच घेऊया खडे मसाले चक्रीफूल दोन हिरवी इलायची तीन ते चार काळे मिरे दोन ते तीन लवंगा दोन तमालपत्र आणि दोन हिरव्या मिरच्या पुदिना कोथंबीर मस्त आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर नाही घातली तरी चालेल आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा लिंबू घेतलं घालून तरी चालेल आता आपण याच्यावरती झाकण घालून याला छान उकळी काढून घेऊया बघू शकता इथे मस्त मी पाच मिनटं जास्त उकळी काढून घेतली जेणेकरून मसाला पूर्णपणे पाण्यामध्ये त्याचा सुगंध उतरेल आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेतले तर हे छान मिक्स करून घेऊया आता मोठ्या गॅसवर आपल्याला तांदूळ ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे तर तांदूळ आपला इथे शिजत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर एका मोठ्या पातिल्यामध्ये तेल घेऊ दोन कांदे उभ्या आकारात कट करून घेऊया तर कांदा आपला इथे छान लालसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इकडे कांदा परतत आहे आपला तर तुम्ही बघू शकता खूप लवकर आपला तांदूळ शिजून तयार आहे ऐंशी टक्के तांदूळ मी इथे शिजून घेतलेला आहे आता आपण याच्यामधलं पूर्ण पाणी निथळून काढूया नि पाणी निथळण्यासाठी मी चा ते चाळणी घेतलेली आहे चाळणीवरती आपण तांदूळ काढून घेऊया आणि त्याच्यामधले खडे मसाले बाजूला काढू तर इथे आपलं पाणी तांदळामधलं पूर्णपणे निथळत आहे तर दुसरीकडे बघू शकता आपला कांदा छान परतत आहे आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया टॅमॅटो आपण छान मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून टॅमॅटो मऊ शिजून घेऊया बघू शकता इथे टोमॅटो आपला मऊ शिजलेला आहे तर आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद आणि बिर्याणी मसाला चवीनुसार मीठ घेऊ आता मसाले छान मिक्स करून घेऊया मसाले लवकर शिजण्यासाठी तांदळातलं अर्धा ग्लास पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मसाला छान शिजून घेऊया बघू शकता आता हे छान मी मिक्स करून घेते आता आपण चांगलंच हे परतून घेऊया बघू शकता पूर्णपणे हे छान परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मटन घालून घेऊया आता मटणाला शिजायला थोडा वेळ लागतो चिकन लवकर शिजतं पण मटणाला थोडा वेळ लागतो आता तुम्ही जर हे कुकर कुकरमध्ये शिजवलं तर तीस ते पस्तीस मिनटात आपलं मटण शिजून तयार होतं आणि पातेल्यामध्ये शिजवलं तर तुम्हाला थोडा वेळ लागतो इथे मी कुकरमध्ये नाही तर पातिल्यातच पातिल्य मटण शिजून घेत आहे आता मी हे मिक्स छान मिक्स करून घेते मस्तच याचा सुगंध खूप छान येत आहे बिर्याणी पण खूप मस्त बनते तुम्ही एकदा नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता याला पाणी पण सुटायला लागलेलं आहे आता आपण झाकण लावून मस्त याला पाच ते सहा मिनटाची वाफ काढून घेऊ बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर याला किती मस्त पाणी सुटलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जेवढं मटणाला पाणी सुटतं तेवढी बिर्याणीला अप्रतिम चव येते मस्तच आता आपण झाकण ठेवून अजून मटण शिजवून घेऊ जर तुम्हाला वाटलं मटणात पाणी कमी पडत आहे मटणाला शक्यतो पाणी घालावंच लागतं मी ते पाणी गरम करून घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं छान आता हे छान मिक्स करून घेते आपल्याला मटण चांगलं मऊ शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी अजून मटण शिजवून घेते जवळपास मला पन्नास ते पंचावन्न म्हणजे शक्यतो एक तास लागलेला आहे मटण शिजण्यासाठी आता याच्यामध्ये रसा थोडा जास्त झालेला जा आहे तर मी एका वाटीमध्ये थोडासा रस्सा बाजूला काढून ठेवते या पद्धतीने हा रस्सा खूप मस्त लागतो आणि बिर्याणीच्या शेवटी शेवटी खायला पण मज्जा येते आता आपण बघू शकता या पद्धतीने मी राहिलेला र रस्सा मोठ्या गॅसवर मटणामध्येच आटून घेतला या पद्धतीने आपलं मटण शिजून तयार आहे चला आता आपण दम देऊन घेऊया गॅसवर आधी तवा तव्याच्या वरती आपण पातील ठेवलेलं आहे पातिल्यामध्ये साजूक तूप आता तुपामध्ये आपण आधी दोन ते ती तीन चमचे मटण घालून घेऊया आता आपण वरून तांदळाचा लेअर लावून घेऊया या पद्धतीने मी भाताचा लेअर लावून घेतलेला आहे आता इथे आपण केशर दूध घालून घेऊया तुम्ही इथे कलर घालून घेतला तरी खूप मस्त खूप छान आता आपण याच्यामध्ये कुरकुरीत तळ्याला कांदा घालून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पुदिना मस्त आपल्या इथं सर्व लेअर लावून झालेले आहेत आता आपण मटणाची लेअर घालून घेऊया मसाला पण खूप मस्त झालेला आहे आपला या पद्धतीने मी आता इथे सर्व मटण इथे घालून घेत आहे एकदम टेस्टी आपली मटन बिर्याणी बनते आता आपण याच्यावरती भाताचा लेअर घालून घेऊया अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका मस्तच आणि कमेंट करून पण सांगा आजची बिर्याणी कशी झाली आहे काही चुकलं असेल तर ते देखील कमेंट करून तुम्ही सांगू शकता आता आपण सेम तसाच लेअर लावून घेऊया आधी केशर दूध इथे आपण साजूक तूप घालून घेऊया दोन चमचे कुरकुरीत तळ्याला कांदा घालून घेऊया कोथंबीर पुदिना घालून घेऊ अशा लेअर लावल्यावर आपली बिर्याणी खूप मस्त चविष्ट बनते आता आपण इथे जो रस्सा बाजूला काढून ठेवला होता तो इथे घालून घेऊया तुमच्याकडे जर हा रस्सा नसेल तर तुम्ही तांदळातलं जे पाणी राहतं ते पाणी देखील इथं घालून घेऊ शकता आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि आपलं झाकण पॅक बंद राहण्यासाठी वरून मी पाण्याने भरलेला जग ठेवलेला आहे तर दहा मिनटं आपण स्लो गॅसवर दम देऊन घेतलेला आहे आणि पाच मिनटानंतर आपण हे hey, झाकण उघडून बघितलेलं आहे म्हणजे टोटल पंधरा पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघ ती मस्त आपली इथं मटन बिर्याणी बनून तयार आहे अशी चमचमीत आणि खायला टेस्टी धन्यवाद